महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 6 दिवस पूर्ण केलेले आहेत. पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं 30 लाख रुपये, शनिवार दुसरा दिवस 55 लाख रुपये, रविवार तिसरा दिवस 80 लाख रुपये, सोमवार चौथा दिवस 1 कोटी 3 लाख रुपये. तर पहिले 4 दिवस हे बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढत वाढत गेलेलं होतं, जे की मंगळवारपासून कमी झालेलं आहे. मंगळवार 5वा दिवस 34 लाख रुपये आणि आता बुधवार 6वा दिवस ऑक्युपन्सी रेट मॉर्निंग शोज सकाळी 6.87%, आफ्टरनून शोज दुपारी 6.5%, इव्हनिंग शोज संध्याकाळी 9.5%, नाईट शोज रात्री 11.5%. तर बुधवारी ओव्हरऑल ऑक्युपन्सी रेट होता 8.60% आणि 6व्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे 31 लाख रुपये, जे की अप्रॉक्सिमेट डेटा आहे, अर्ली एस्टिमेट आहे, कमी जास्त होऊ शकतं. तर एकंदरीत या पूर्ण 6 दिवसांमध्ये महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 3 कोटी 33 लाख रुपयांचा बिझनेस केलेला आहे. तर आता महाराष्ट्र शाहीरकडे आजचा एक दिवस आहे आणि उद्यापासून या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी आणखीन जवळपास 4-5 चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे बघूयात की उद्यापासून परत महाराष्ट्र शाहीर किती दमदार वाटचाल करतो ते. चित्रपटांचे न्यूज व्ह्यूज रिव्ह्यूज आणि अपडेटसाठी बघत रहा एक्स्ट्रा टेल.